मेघालयातील शिलॉंग येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड येथील सुनील धोपे या जवानाचा शनिवारी कर्तव्य असताना संशयास्पद मृत्यू झाला. मृतक सुनीलचे पार्थिव कारंजा येथे आणण्यात आले. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सैन्य दलातील अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे आणि सुनील यांना शहीद घोषित करण्यात यावं, अन्यथा आम्ही अंत्यसंस्कार करणार नसल्याचं नातेवाईक यांनी स्पष्ट केले. प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करत असेल, उद्या चौकशी अधिकारी जे व्हायचं ते होईल. आपल्याकडचे रेकॉर्ड ऐकून घ्या, मला बोलू द्या पहिले, माझं संपू द्या, नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला. आणि उद्या आम्ही संपूर्ण वाशिम जिल्हा बंद ठेवलेला आहे, बंद करण्याची आम्ही घोषणा केली आहे. सुनीलची हत्या करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांना अटक करावी आणि सुनीलला शहीद घोषित करावं अशी त्यांच्या नातेवाईकांची मागणी असून, जोपर्यंत आम्हाला लेखी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नसल्याचं सुनीलचा भाऊ ज्ञानेश्वर आणि पत्नीने सांगितलंय. सुनीलच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी तसेच अधिकारी यांनी भेट दिली असून शवविच्छेदन करण्याची मनधरणी करीत आहे. मात्र अजून तरी नातेवाईक त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.